नमस्कार, माझं नाव विनम्र भाबल। बहुरूपी मंच या पेज साठी मी हा व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, एक 2-5 मिनिट मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे। आज आपल्या गप्पांचा विषय असणार आहे म्हणजे पुस्तक, मासिक। मी हा व्हिडिओ बनवण्यामागे किंवा तुमच्याशी बोलण्यामागे माझा महत्वाचा हेतू हा आहे की मला तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि माझ्या अगदी 2-4 मुबलक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत। माझ्या वाचनाचा आता जो टप्पा चालू आहे त्या टप्प्यात काही पुस्तकं, काही मासिकं ही खूप महत्वाचा रोल प्ले करतात। त्यातली महत्वाची पुस्तकं म्हणजे पुस्तकांवरची पुस्तकं। तुम्हाला माहिती आहे की इतर भाषांमध्ये, म्हणजे जागतिक भाषांमध्ये, इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये ह्या पुस्तकांवरची पुस्तकं ह्या प्रकारात अनेक पुस्तकं बनतात, पण मराठीत त्या प्रमाणात तुलनेने कमी बनतात। तर त्यातली काही मोजकी पुस्तकं माझ्या वाचनात आली जी मला प्रचंड आवडतात। एक पुस्तक आहे लीळा पुस्तकांच्या, नितीन रिंडेंचं, वाचत सुटलो त्याची गोष्ट, निरंजन घाटेंचं, किंवा अजून एक, आता ही दोन्ही पुस्तकं माझ्याकडे आहेत पण मी वाचायला दिली आहेत मित्रांना। आणि हे पुस्तक आहे आड वाटेची पुस्तकं। हे पुस्तक वाचनालयातून आणलं आहे मी आणि आता सगळंच बंद असल्यामुळे हे पुस्तक माझ्याकडे सध्या राहिलंय। हे पुस्तक मला प्रचंड आवडतं। निखिले चित्रेंचं पुस्तक आहे आणि त्यांच्या वाचनाचे टप्पे, त्यांना त्यात सापडलेले लेखक, त्यांची पुस्तकं, जर नाही सापडली पुस्तकं तर ती मिळवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, असं सगळं भारावून टाकणार आहे जे मला वाचक म्हणून प्रचंड भारावून टाकतं। दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्याकडे काही मासिक आहेत, 2-3 मासिक आहेत। त्यातलं हे एक मासिक आहे, समकालीन भारतीय साहित्य। या मासिकामध्ये भारतीय भाषांच्या कथा, कविता, भाषणं, लेख सगळं काही तुम्हाला वाचायला मिळेल। कथा म्हणजे आपल्याला ज्या ज्या भाषा माहीत पण नसतात त्या त्या भाषांमधले मधलं साहित्य इथे या मासिकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल। हे द्वैमासिक आहे आणि साहित्य अकादमीचं मासिक आहे। दादरला शारदा टॉकीजच्या खाली याचं ऑफिस आहे, तिकडे तुम्हाला मिळेल। खूप रिझनेबल आहे आणि हे तुम्हाला घरपोच मिळतं। दुसरं मासिक आहे, त्या मासिकाचं नाव आहे माय मावशी। अनुवादित साहित्याचं हे खूप महत्वाचं मासिक आहे। हे मासिक तुम्हाला 4 महिन्यातनं एकदा, म्हणजे सीझन वाईज येतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, असं 4 महिन्यातनं एकदा हे मासिक येतं। आणि जगातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं साहित्य हे अनुवादित करून तुम्हाला या मासिकांमधून दिलं जातं। हे मासिक मराठी आहे, ते मासिक हिंदी होतं। आणि हे मासिक तसंच तुम्हाला जर्मनी किंवा इतर वेगळ्या देशातले लेखक काय लिहित आहेत सध्या, त्यांचे विचार काय आहेत, ते ह्या सगळ्या मासिकातून कळेल तुम्हाला माय मावशीमधनं। आणि कालच मी एक मासिक वाचलं, पुण्यातलं आहे ते, केल्याने भाषांतर नावाचं। ते पण असंच जगातल्या वेगवेगळ्या भाषांचं अनुवाद केलेलं मासिक आहे। त्यात मी काल वाचली, त्यातली काही 2 कथा मला प्रचंड आवडल्या, तर ते मासिक सुद्धा घ्यायला हरकत नाही। 3 महिन्यातनं एकदा ते मासिक येतं। आता मी हा व्हिडिओ का बनवला, तर मला तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की वाचनासाठी तुम्ही काय वाचता आणि त्या तुमच्या टप्प्यावर तुम्हाला कोणी कोणी अचंबित केलं आहे, कोणी कोणी कोणत्या कोणत्या पुस्तकांनी, कोणत्या कोणत्या लेखकांनी तुम्हाला मार्ग दाखवला आहे, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय। खालच्या कमेंटमध्ये तुम्ही हे टाकू शकता, मला जाणून घ्यायला आवडेल। धन्यवाद।